मुंबई पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कॅगच्या मार्फत पालिकेच्या कामाची चौकशी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर आता सरकारकडून मुंबई पालिकेतील कथित भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे सरकारकडून ठाकरेची एसआयटी चौकशीच्या माध्यमातून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सीएजीच्या रिपोर्टमध्ये आलाय 12,500 कोटी रुपयाचा घोटाळा. त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वात झाला. आजच एकनाथराव शिंदेनी त्याच्यावर एसआयटी तयार केली आहे. हे याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. कारण 2.5 वर्षाच्या काळामध्ये जो काही 92,000 कोटीच्या ठेवी राहिल्या कशा, आणि त्याच्यामध्ये सगळे पक्षीय तेव्हा लोकप्रतिनिधी होते. कॅगच्या अहवालात सुद्धा तसं काहीच नाहीये, कुठेही भ्रष्टाचार झालेला नाहीये. एकूणच ह्या चोऱ्याच्या उलट्या बोंबा म्हणतात ते, ह्याला स्वतःच चोर चोर ओरडलं म्हणजे लोक तुम्हाला त्या म्हणजे ओरडणाऱ्याला सोडून दुसऱ्याकडे बघतात. दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं हे त्यांच्या तोंडी शोभत नाही. गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला, मुंबई महापालिकेचे 1,000 कोटी कुठे गेले याचा हिशोब कॅग आता विचारणार आहे. एसआयटी डिक्लेअर झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.